आज आपण चटपटीत आणि आंबट गोड अशी वाटलेली डाळ कशी बनवायची ते बघणार आहोत। नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी। पाककळाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीनं वाटलेली डाळ बनवणार आहोत। रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचीच आहे, पण रेसिपी फक्त बघू नका, तर ती घरी करूनसुद्धा बघा कशी वाटली किंवा कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचसोबत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनला क्लिक करायचे। रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय, तेही बघायचं आहे। चला तर मग ही वाटलेली डाळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आणि ही कशी बनवायची ते बघूयात। येथे मी एक मोठी वाटी भरून हरभऱ्याची डाळ 6 तासासाठी भिजत घातली होती। 6 तासानंतर त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आवडीनुसार किंवा चवीनुसार हिरवी मिरची टाकायची आहे, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा साखर, भरपूर कोथिंबीर, थोडंसं पाणी टाकून मिक्सरला लावून अगदी ओबडधोबड बारीक करायची, फार बारीक करू नका। 1 लिंबाचा रस टाकायचा आहे आणि बारीक केल्यानंतर हे मिश्रण या पद्धतीनं दिसते, अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असं हे मिश्रण तयार झाले। जाडबुडाची कढई गरम करायला ठेवायची। या वाटलेल्या डाळीसाठी तेलाचा वापर थोडासा हात सैल सोडूनच करायचा असतो। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाकायचा आहे। त्यानंतर जी आपण वाटून घेतलेली डाळ आहे ती टाकायची आहे। खरं पाहिलं तर वाटलेली डाळीमध्ये वरतून फोडणी टाकतात, पण मी येथे फोडणीमध्ये वाटलेली डाळ टाकली। त्याचं कारण असं की यामुळे काय होतं, वाटलेली डाळ अजूनच जास्त खमंग लागते, चवदार लागते आणि कच्चा पदार्थ खाल्ला तर त्रास व्हायची शक्यता असते। तर या पद्धतीनं वाटलेली डाळ तुम्ही नक्कीच करून बघा। सगळं एकत्र केल्यानंतर वरतून झाकण ठेवायचं आहे, एक दणदणीत वाफ आणायची, गॅस बंद करायचा आहे। झटपट आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीनं वाटलेली डाळ तयार आहे। ही वाटलेली डाळ गरम गरमच खायची असते, नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा तुमच्याकडे छोटा मोठा कार्यक्रम असेल, जसं सध्या संक्रांतीचं हळदीकुंकू सुरू आहे, तर अशा वेळेला असे पदार्थ नक्कीच बनवा। मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट होणारा पदार्थ आहे, वरतून भरपूर कोथिंबीर टाका आणि खायला घ्या। चटपटीत चटकदार अशी वाटलेली डाळ तयार आहे। रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद।